सब्सक्राइब करा मानूरहो प्रतितिपर्यंत चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीला चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत तीन लीला पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीला आहे शुद्र सुखा अनुवादू स्वामी शुद्र अशा सुखाविषयी अनुवाद करतात आजच्या या ज्ञानसत्रामधील दुसरी लीळा आहे मोळीकार सुखा अनुवादू एक मोळीकार असतो जंगलामध्ये जाऊन लाकड जमा करायचा मोळी बांधून बाजारामध्ये येऊन विकायचा चार पैशाले त्यावर त्याचा संसार चालायचा तर त्या मोळीकाराच्या सुखाविषयी देव अनुवाद करतात आणि तिसरी लिळा आहे आजच्या ज्ञानसत्रातील ग्रामेश्वरा गर्वा अनुवादू जो ग्रामातील श्रेष्ठ व्यक्ती होता जो कोणी गावचा पाटील असेल त्या पाटलाच्या गर्वाविषयी देव अनुवाद करतात पाटील म्हणा किंवा ग्रामाचा मुख्य गावाचा जो मुख्य आहे तो मग आपण त्याला महाजनही म्हणू शकतो किंवा पाटीलही म्हणू शकतो किंवा सरपंच म्हणा ग्रामेश्वर म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे की फक्त त्या गावचा कोणीतरी एक मुख्य आहे उत्तर भारतामध्ये जर पाहायला गेलं तर गावाचा मुखिया हाच शब्द वापरला जातो तर असा कोणीतरी गावातील प्रमुख माणूस आहे आणि त्याच्या गर्वाविषयी देव सांगतात एकंदरीत या तिन्ही चरित्रामध्ये तुम्हाला हे समजणार आहे की या जीवाची गती कशी आहे हा जीव एकदम शुद्ध अशा सुखामध्ये पण खूप आनंदित राहतो याला हेही कळत नाही की ह्या सुखापेक्षाही काहीतरी श्रेष्ठ प्रकारचं सुख आहे जे आपण प्राप्त करून घेऊ शकतो परंतु हा जीव असा आहे की याला शुद्र सुखच खूप आवडतात तर पाहूया नेमकं स्वामी या कथेंमधून आपल्याला सांगण्याचा सा काय प्रयत्न करतात आणि त्या शुद्रांचं सुख कसं आहे आणि ते शुद्र सुख नेमकं आहे तरी कसं मोळीकाराचं सुख कसं आहे हे सर्व आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये सविस्तर पाहणार आहोत नेहमीच्याच प्रमाणे आजचंही ज्ञानसत्र नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्या अगोदर आपण आजचा तिथीवार पाहूया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया आजचा तिथीवार आहे पौष शुद्ध त्रयोदशी शनिवार प्लवनाम संवत्सर शक्य एकोणीसशे त्रेचाळीस युगाब्द पाच हजार एकशे तेवीस अंगल दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार बावीस कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता स्वामींनी भटोबासांना पाठकासारखी भिक्षा का करू दिली नाही हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक पाचशे पाच शुद्र सुखा अनुवादू स्वामींनी एका शुद्राच्या सुखाविषयी अनुवाद केलेला आहे एकोदिशी सर्वज्ञ म्हणितले एके दिवशी स्वामी भक्तजनांना निरूपण करत होते आणि स्वामी म्हणतात भक्तजनांना कवणी एकू शुद्रू तो नदी हात पाय धुए कोणीतरी एक शुद्र होता आणि तो हातपाय धुण्यासाठी नदीवर जातो लिंग पाहुणी जाई मग तो महादेवाच्या मंदिरापाशी जातो दूरनच ते महादेवाचं पिंड त्याला दिसते महादेवाचं लिंग पाहून तो घरी निघून जातो बाजूली पासी पिडे घेऊणी बैसे घरी जातो घरी एक बास टाकलेली होती तर बाजेपाशीच तो एक पिढे बैसे म्हणजे पाठ घेऊन बसतो वणवणी बाजर्या खाली वडवणे असे ते घे खाली भागतो बाजेच्या खाली वाकून तो काय करतो वडवणे असे ते घे म्हणजे ताटाच्या खाली जे वडगण लावतात ते वडगण घेतो वडगण कशाला म्हणतात समजा तुम्ही जेवायला बसलात आणि वरण आहे जेवणामध्ये पातळ परंतु ते वरण घेण्यासाठी वाटी नाही उपलब्ध तर पूर्वीच्या काळामध्ये काय करायचे वडगण लावायचे एका बाजूला ताटाच्या म्हणजे ताट असं उंच व्हायचं एका बाजूने आणि मग वरण टाकलं की वरण असं एका बाजूला जमा व्हायचं वाटी वगैरे नसेल तर वडगणाचा उपयोग करायचे तर हा शुद्र होता त्याच्या घरी वाटी वगैरे नव्हती फक्त ताट होत आणि मग त्याने काय केलं वाटी नसल्यामुळे वडगण लावण्यासाठी त्या बाजे खालून वडगण घेतलेला आहे मग तिया उन ठोंबरा रांधिला तो थाळा घालून ऊन उन ठोंबरा घेऊणी मग ती बाई काय करते घरामधूनच ताटामध्ये ठोंबरा टाकून आणते जवारी भरडलेली असते जवारीच्या कण्या केलेल्या असतात आणि त्या पातळ पातळ अशा शिजवतात आणि मग ते पातळ कण्या ताटामध्ये सर्वीकड पसरू नये म्हणून या माणसाने ते वडगण घेतलेलं आहे ताटामध्ये तर कण्या टाकल्या आणि समोर ताट आणून ठेवलं आणि मग त्याने ते वडगण लावलेलं आहे पळी बितीगी करी मग त्या बाईने काय केलं पातेलं वगैरे काही नव्हतं त्यांच्या घरी तर फोडणीसाठी तिने काय केलं एक पळी घेतली पळीमध्येच तेल वगैरे काय टाकायचं टाकलं फोडणी तयार केली ते त्या ठोंबऱ्यावर घाली त्या ठोंबऱ्यावर ती फोडणी टाकली डाळी त्या ठोंबऱ्यावरी घाली पुन्हा त्याच्यावर डाळ टाकली मग कालवी ते सर्व कालवलं थोरली पाळी करी आणि मग काय करते ती बाई तर एक मोठ आळ तयार करते ताटामध्येच मग ते पाळी भरी वांग्याचा डफळा घे आणि मग एक पळी भरून त्या वांग्याच्या भाजीचं पाणी घेतलेलं आहे वांग्याची भाजी केलेली होती आणि ते पण एकदम पाणी पाणी असल्यासारखी भाजी होती तर ते डफळा घे म्हणजे काय तर पाणी पाणी त्या वांग्याच्या भाजीचं घेते ते जेवी असं सगळं ताट मांडून त्या बाईने आणलं पती पुढे ठेवलं मग त्याने ते जेवण केलं पाठी गाडू आयसा ताका पिए पिये मग जेवण झाल्यावर एक गाडगभर ताक पिलं त्याने अंचवे तेथची तिथेच हात धुतले मग तेथीची हात दोणी सुपवती असे ते सरिसी अंथुरी मग तिथेच दोन हात एक सुपवती होती ते त्या बाजावर अंथुरली त्यावरिणीचे घोटी ऐसी फोडी मग त्या बाजेवर तो झोपतो घोटी ऐसी फोडी म्हणजे एकदम बारीक अशी चपटी सुपारी ज्याला आपण चिकणी सुपारी वगैरे म्हणतो किंवा चिकन सुपारी म्हणतो ते जे एकदम पूजेची सुपारी म्हणून लोक दुकानावर विकतात ते चिकणी सुपारी तर तिचे दोन खांड खातो वाळली काळी पाणी तयाचे तांबूळ घे वाळलेले दोन पानं होते नागविलीचे त्याचा तांबूळ घेतो दोघी एके शेंबडिया कुवारी त्या माणसाला दोन मुली होत्या शेंबड्या छोट्या छोट्या त्या पोटावरी लोळती आणि मग ते लेकरं त्या माणसाच्या पोटावर लोळायला लागलेली आहेत मग म्हणे आम्ही थोडे सुखे असो आणि मग तो जो शुद्र आहे तो म्हणतो आम्ही खूप सुखाने आहोत आमच्यासारखा सुखी कोणी नाही सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात आणि काही एक सुख असे ऐसे जाणणेही नाही त्या शूद्राला असं वाटत नाही की यापेक्षा काही मोठं सुख असेल त्याविषयी आपण जाणीव करून घेतली पाहिजे जाणीव झाली तरच आपण ते सुख प्राप्त करून घेऊ परंतु याला जाणीव करून घेण्याचीही इच्छा नसते त्याला काहीही माहीत नसते की या सुखापेक्षाही कोणतं मोठं सुख आहे म्हणून तर अशा प्रकारे स्वामींनी शुद्ध सुखाचा अनुवाद इथे केलेला आहे तर असं नका समजू की त्या माणसाचं सुख इथे देवाने सांगितलेलं आहे शुद्र सुख आहे म्हणून तर हे जे स्वामींनी सांगितलेलं आहे हे आपल्यासाठी सांगितलेलं आहे आपणही तसेच आहोत जो परमेश्वराचा आनंद आहे त्या आनंदापुढे हे जे संसार आहे ते काहीही नाही तो आनंद फार श्रेष्ठ आहे तुमचा संसार म्हणजे फार शुद्र आहे आणि आपण ह्यामध्ये सर्व सुख मानतो मग तुम्ही सांगा आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत असं म्हणावं लागेल आपल्याला परमेश्वर कळाला परमेश्वर हा आनंद देण्यासाठी तळमळत आहे हेही कळालं परमेश्वर कपाळावर हात ठेवून असे पाहत आहेत कधी माझ्याकडे हा जीव येईल तुमच्याकडेही परमेश्वर पाहतात की हा जीव माझ्याकडे कधी येईल परंतु आपल्याला असं वाटते की संसारच फार छान आहे आणि आपण त्याच्यातच तल्लीन राहतो तर हे जे कथा सांगितली देवाने हे आपल्यासाठी सांगितलेली आहे आपणच आहोत ते शुद्र म्हणजे दुसरं कोणी नाही परमेश्वराचा आनंद कळाल्यानंतर परमेश्वर कळाल्यानंतर जर आपण संसारातच राहत असू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत असं म्हणावं लागेल उत्तरार्ध लीळा क्रमांक पाचशे सहा मौळिकार सुखा अनुवादू मोळीकाराच्या सुखाविषयी देवाने अनुवाद केला सर्वज्ञ म्हणले कहणी का मोळी कारू स्वामी म्हणतात कोणीतरी एक मोळी कारू होता म्हणजे जंगलात जायचा लाकडं जमा करायचा मोळी तयार करायचा आणि बाजारात आणून विकायचा जे पैसे आले त्या पैशावर त्याचा तो संसार चालवायचा तयाचा ठाई तुटकिया वाहना वाकाचे बांध फाटके कांबळे रगटे तयासी धोरे घातले असे ते पांगुरेल तरी फाटेल म्हणून काखे गोळा करून सुई तर हा जो मोळीकार होता याच्या पायामध्ये वाहना कशा होत्या तुटक्या वाहना होत्या आणि आंबाड्याच्या तागापासून तयार केलेल्या काही दोऱ्या होत्या मोळी बांधण्यासाठी फाटके कांबळे रगटे जे वाकाचे बांध हा वाका शब्द आलेला आहे त्या शब्दाचा अर्थ काय सांगितलं मी आंबाड्याच्या तागापासून तयार केलेली दोरी कारण पुढे शब्द आलेला आहे बांध तर वाकाचे बांध म्हणजे मोळ्या बांधण्यासाठी त्याने आंबाड्याच्या तागापासून दोरी तयार केलेली होती त्याच्याजवळ एक फाटकं कांबळं होतं एक पोत होतं ते पण दोरीने शिवलेलं होतं फाटकं तुटका असेल दोरीने शिवून घेतलेलं होतं ते अंगावर पांघुरावं तर फाटून जाईल म्हणून तो काय करायचा घडी करून काख्यामध्ये धरायचा एवढी बिकट परिस्थिती होती त्याची मग उद्या या मोळी जाय सकाळ झाली की जंगलामध्ये जायचा मोळी आणण्यासाठी मग त्याची चुंभळी करी मग त्याची चुंभळ करतो त्या घोंगड्याची कपड्याची मग मोळी घेऊन ये, ये चुंभळ केल्यानंतर त्यावर मोळी ठेवतो चुंबळ कशाला म्हणतात जे शेतकरी आहेत त्यांना चुंबळ माहितीच असेल जे शहरामध्ये असतात त्यांना कदाचित चुंबळ माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो चुंबळ म्हणजे त्या कपड्याला गोल असं तयार करतात हातावर गोल असं गुंडाळतात आणि डोक्यावर ठेवतात ती मोळी ऋतू नये म्हणून डोक्यामध्ये जर चुंबळ नाही ठेवली मध्ये तशीच मोळी जर डोक्यावर ठेवली तर ते लाकडं किती रुतील त्याला म्हणून कपड्याची अशी गोल चुंभळ तयार करायचे आणि ते डोक्यावर ठेवायचे आणि त्यावर ते मोळी ठेवायचे मोळीकार मग मोळी घेऊन ये मग तो जंगलात जातो आणि मोळी घेऊन येतो कही दामा विके कही रुवाती विके कधी मग दामामध्ये विकल्या जायची मोळी कधी मोळी मोठी असेल लाकडं चांगले असतील तर रुवा ती विके म्हणजे तीन रुवा मध्ये विकायचे दाम म्हणजे तांब्याचे नाणे रुवा म्हणजे काय तर चांदीचे नाणे चांगली मुळी असेल तर चांदीची नाणी मिळायची त्याला मग तयाचे नळे घे मग ते सर्व पैसे घेऊन तो लगेच बाजारपेठेमध्ये जातो तिथून ज्वारी विकत घेतो ते कांबळे पसरी दुकानदाराच्या समोर कांबळे अंथुरतो तो त्यामध्ये ज्वारी घेण्यासाठी तेथ मोठ बांधो न पुरे ज्वारी टाकल्यानंतर ते गाठोड बांधण्याचा प्रयत्न करतो गाठोडंही बांधता येत नाही कारण कांबळ फार छोट आहे लोण बांधो न पुरे ज्वारी जी आहे ती ज्वारीच गाठोड त्याला व्यवस्थित बांधता येत नाही मग आता मीठ घेतलं विकत आता हे मीठ कशात बांधावं बरं मीठ बांधायला पण कपडा पुरत नाही अशी परिस्थिती बिकट आहे याची मग चारी पाल पोटेशी धरुणी घेऊणी गाठ मारायला ते काय कपडा पुरत नाही असंच ते गाठोड उचलतो पोटशी धरून तो घरी घेऊन येतो तिचा हाती दे त्याच्या चाहा पत्नीच्या हाती देतो आपण अवकाशात जाई मग तो स्वतः अवकाशाला जातो म्हणजे शौचाला जातो ते तयाचा घाटा करी मग ती ज्वारी ती बाई भरडते जात्यामधून काढते कण्या करते त्याच्या आणि मग ते शिजवते अवकाशा बैसोणी ये तो जातो अवकाशाला बसून येतो ते फुटकीये नरवंटीये पाणी घालून दे परुसा जाय तो पाणी गळवणी जाय शौचाला जाण्यासाठी व्यवस्थित त्यांच्याकडे भांडही नव्हतं तांब्या किंवा दुसरं काही डब्बा वगैरे तसं काही नव्हतं छोटं मोठं भांड असं नव्हतं तर शौचाला जाण्यासाठी नारळाची करवंटी वापरायचा हा नारळाच्या करवंटीमध्ये पाणी घेऊन जायचा शौचाला जाण्यासाठी आणि झालं असं की त्या दिवशी नेमकं ते करवंटी जाते गळून पाणी जाते संपून शौच करीत हात अवकासा भरे आता पुन्हा ते शौच आटोपल्यानंतर पाण्याकडे पाहतो तर पाणी नसते त्याच्यामध्ये हात तर भरून जातो आबुली गाडवा पाणी पाय धुवे असाच भरका हात घेऊन घरी येतो मग त्याची पत्नी येते पाणी वगैरे देते हात वगैरे व्यवस्थित धुवायला लावते पाय धुवे वळणी धरे वळणी धरे म्हणजे पाऊस चालू होता आणि वळणीचं पाणी पडत होतं तर त्या वळणीला जाऊन हात धुतो पाय धुतो तळीची ल वरी लावी मग ते घाटा रांधी हातात माती वगैरे घेऊन हात स्वच्छ धुतो मग घाटा रांधी मग ते स्वयंपाक वगैरे तयार झालेला आहे ज्वारीच्या कण्या तयार झालेल्या आहेत काष्ट पात्री घाटा निवतू लाकडाचं पात्र होतं जेवणासाठी पितळही नाही तांबही नाही घरामध्ये किंवा खरंच पितळचे ताट किंवा तांब्याचे ताट असतील तर ताट कशाचे होते लाकडाचे ताट त्याच्यामध्ये घाटा निऊ घातला ते ज्वारीचं जे काही घाटा तयार केला होता कण्या तयार केल्या होत्या त्या निऊ घातल्या म्हणजे थंड करण्यासाठी ठेवल्या तो सरकाळवरी निवमी लवकर थंड व्हावा म्हणून तो काय करतो सनकाडी घेतो एक सनकाडी म्हणजे काय तर आंबाड्याच्या काडीपासून तयार केलेली असते आंबाड्याच्या काडीवरचा ताग काढून टाकला की मध्ये सनकाडी निघत असते तर ती सनकाडी पडलेली होती घरामध्ये एक काडी घेते छोटीशी आणि त्या काडीने तो घाटा हलवतो व्यवस्थित थंड भावा लवकर म्हणून दोघी एकी सेंबुडिया कारी सवे जेऊ बैसती दोन शेंबड्या मुली होत्या त्याला त्या जवळ बसल्या जेवायला तो जेवी जेवण करतो ते वाढ हो बैसे तो म्हणे पुरे पुरे, आलागी पुरे, -पुरे आलागी बस जाला, बस जाला, लागी ठेवी ते आणिक वाढो बैसे पत्नी म्हणते अजून घ्या तो मोळीकार म्हणतो पुरेपुरे लागी ठेवी म्हणजे बस झालं बस झालं तुझ्यासाठी ठेवा तर तुला जेवणासाठी लागेल अजून जेवी मग तुटकीसी बाज तयावरी पाट किसी वाकळ अंथुरी जेवण करतो त्याच्या घरची बाज तुटकी अशी बाज होती आणि मग त्याच्यावरच तो वाकळ टाकतो म्हणजे गोदड टाकतो आणि झोपतो तयावर निजे मग तोंडावरी कुहिटी गळे पाऊस चालू होता जसं मी तुम्हाला म्हटलो वळणीला त्याने पाय धुतले आणि असा पाऊस चालू असल्यामुळे तो झोपल्यानंतर पाहतो तर काय त्या झोपड्याची जे काही पाचट होती त्या पाचट मधून कुठून तरी असं पाणी गळत गळत आलं आणि त्याच्यावर ते पाणी टपकायला लागलं मग विषय वासना तिची वासपा हे विषय वासने तो तिच्या पत्नीकडे पाहतो ते मने मग ते म्हणे मग त्याची पत्नी म्हणते चाला का जाऊ माझ्या माहेरा मग ती बाई म्हणते चला माझ्या माहेरा आपण तिकडेच राहू इथे फार त्रास होत आहे तेथे लेंक्रोवा दुबते होईल माहेरी दूध वगैरे आहे व्यवस्थित गाय वगैरे आहे तर आपल्या लेकरांना दूधही प्यायला होईल आम्हा खावे या होईल आपल्यालाही खायला व्यवस्थित मिळेल तो म्हणे मग तो मोळीकार म्हणतो माया मानली भूमी सांडू नसको हे जे माझ्या गावाची जमीन जी आहे ती माझी मातृभूमी आहे आणि त्यामुळे सांडू नसको मी सोडून जाणार नाही सहावासू इथे चांगला सहवास आहे सर्व गावकरी मंडळी परिचित आहे चांगला सहवास आहे ओळखी पाळखीचे लोक आहेत आणि हे सर्व सोडून तुझ्या माहेरी येऊन मी काय करू मला माझ्या सासरवाडीमध्ये काय राहायला आवडणार नाही सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ऐसा कुहिला विखो परी तोही संडे असा कुहिलेला म्हणजे कुजलेला विखो आहे तरी पण याला सोडवल्या जात नाही असं झोपडं बेकार आहे ते झोपडं पूर्ण गळत आहे आणि तरी पण याला ते झोपडं सोडवल्या जात नाही या मुळीकाराला असं स्वामी इथे सांगतात तसं या जीवाला असा हा कुजलेला जो संसार आहे हाही सोडावासा वाटत नाही परमेश्वर जरी समजला तरी म्हणतो हा संसारच गोड आहे परमेश्वर म्हणतात अरे माझ्याकडे तुला आनंद देतो जीव म्हणतो नको नको मला माझा संसारच कुजलेला का असे ना हाच बरा आहे अशी परिस्थिती या जीवाची आहे या जीवाची म्हणजे आपल्या सर्वांचीच अशी परिस्थिती आहे असं मला म्हणायचं तर कुठेतरी आपण ही परिस्थिती बदलली पाहिजे लवकरात लवकर आपण कशी देवाच्या पदरात पडू याविषयी आपण तसं नियोजन केलं पाहिजे की लवकरात लवकर आपल्याला देवाच्या पदरात पडता आलं पाहिजे तरच आपल्या या मनुष्य जीवनाचं सार्थक आहे नाही तर जन्माला आलो आणि देवधर्म न करताच मेलो संसारामध्ये संपलो असं जर झालं तर मग आपल्यासारखे दुर्दैवी आपणच आहोत असं म्हणावं लागेल उत्तरार्ध लीळा क्रमांक पाचशे सात ग्रामेश्वरा गरवाणुवादू ग्रामेश्वर जो होता म्हणजे गावाचा जो प्रमुख होता त्याच्या गर्वाविषयी देव अनुवाद करतात एकू सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात कहणी एकू ग्रामेश्वरू पारी बैसला असे एक ग्रामेश्वरू म्हणजे गावाचा मुखिया पारावर बसलेला होता तयाची सुन कोणी रिगे त्या गावाच्या प्रमुखाची सून जी होती ती कोणी रिगे म्हणजे तिचा आता बाळंत पण होणार होत एकू तयापुढे सांगावी या ये ती तुमची सुनी <coughs> एकूतया पुढा सांगाव्या ये ती तुमची सुन कोणी रिगाली लेकू झाला मग कोणीतरी धावत धावत त्या मुखियाकडे सांगायला येतो की तुमची सून कोणी रिगाली आणि तिला मुलगा झाला म्हणजे तो म्हणे तो म्हणतो सुना कोणी रिगती तरी लेकची होती मग हा मुखिया म्हणतो आमच्या घरी जर सून कोणी रिगली म्हणजे बाळणपणाला आली तर तिला कधीही मुलगाच होतो आमते आय ची आमच्याकडे असंच आहे मिशिया आटू घाली मिशाला असा आठ मारतो म्हणजे मिशीवर ताव देतो मिशा पिळतो तो श्रीकरे आटू अनुकारू दाखविला स्वामी निमक श्रीकराने तो आठ करून दाखवला तो कसा आठ घालायचा त्या मिशीला दासी कोणी रिगती ते लेकची होती दासी जरी कोणी रिगाल्या म्हणजे बाळातपणाला गेल्या तरी तिला मुलगास होतो आमते हे आयसीची आमच्या इकडे असत असते असा तो बडाया मारत आहे ग्रामेश्वर घोडिया पुसवती ते सिंगेची होती घोडी जरी गाभन राहिली तरी तिला पण शुंगरूच होते म्हणजे घोडच होते आम ते ऐसेची आमचं असंच आहे गाय विती ते गोहऱ्याची होती अहो आमच्या घरी मला काय सांगावं आमचं घरच असं आहे की आमच्या घरी गाय जरी विली तरी तिला गोहरच होते गाय होत नाही आमते ऐसेची आमच्या इकडं असंच आहे आमचं घरच तसं आहे आता काय म्हणावं आता तुम्हीच विचार करा एवढ्या बडाया माराव्यात काहीतरी लिमिट असते तर याच्या बडायाला काही सीमाच नाही असं म्हणावं लागेल बडाया मारणं चालूच आहे आमच्या घरी सून बाळातीन झाली तरी मुलगा होतो आमच्या घरी आमच्या घरी घोडी विली तरी तिला शिंगरू म्हणजे घोडच होते आमच्या घरी गाय विली तरी तिला गोरच होते पुढे अजून काय म्हणतो हा म्हैसी विती तिया वाठीची होती आमच्या घरी जर म्हैस विली तर तिला हेलाच होतो आम ते ऐसेची आमच्याकडे असंच आहे आमचं घरच असं भारी आहे असं म्हणतो तो आमच्या घराचा गुणच असा आहे एवढ्या बडाया मारतो बघा हा ग्रामेश्वर शब्द प्रति श्रीकराचा अनुकारू आणि स्वामी जसं इकडे सांगत आहेत प्रत्येक शब्दाच्या प्रति अनुकार करत आहेत सर्वज्ञ मितले परबडुवे काळू बैसला असे ते ने दखे स्वामी म्हणतात परंतु याच्या मानगुटीवर काळ येऊन बसलेला आहे हे त्याला दिसत नाही हे त्याला समजत नाही आधा गेला असे अर्धा आयुष्य असंच संसारामध्ये गेलं आधा के दवा गिळिल ते नेणे ने। अर्धा आयुष्य उरलेलं आहे ते देवा धर्माला द्यावं ते नसून तो अशा गप्पा मारत बसला गावचा मुखिया कधी यम येईल आणि त्याला गिळून टाकेल हेही त्याला माहिती नाही परंतु बढाया मारणं काय त्यानं अजून सोडलेलं नाही तर अशी या जीवाची गती आहे घरी सुख व्यवस्थित नसले तरी त्याच्यात सुख मानतो आणि नसत्या गोष्टीमध्ये हा जीव गर्व करतो आणि कितपर्यंत गर्व करतो तर बघा हा पाटील काय म्हणतो हा जो ग्रामेश्वर आहे तो काय म्हणतो की आमच्या घरचा गुणच असा आहे मग त्याने कोणाकोणाचं सांगितलं घोड्याचं सांगितलं म्हशीचं सांगितलं गायीचं सांगितलं कोणीही विलं आमच्या घरची दासी जरी बाळात पणाला गेली सून जरी बाळात पणाला गेली तर जे काही जन्माला येणार ते पुलिंगीच जन्माला येणार गाईला गोरं होणार घोडीला शिंगरू होणार म्हणजे घोडं होणार म्हशीला हेला होणार तर इथपर्यंत त्याचा गर्व आहे बघा म्हणजे स्वतःच्या घराविषयी गर्व किती आहे त्याला तर स्वतःविषयी किती गर्व असेल तर असो आजच्या या ज्ञानसत्रातील तिन्ही लीळा तुम्हाला समजल्याच असतील तिन्ही तुम्हाला लीळा नक्कीच आवडल्या असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच ला हो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि आजच्या या चरित्रातून जो स्वामींना संदेश द्यायचा आहे तो संदेशही तुमच्यापर्यंत पोहोचला असेल असं मला वाटते आणि स्वामींच्या म्हणण्यानुसार तुम्ही वागण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि लवकरात लवकर संसाराचा त्याग करून देवाच्या पदरात पडण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करणार अशी एक छोटीशी अपेक्षा तुमच्याकडून आहे ही अपेक्षा माझीच आहे असं नाही तर स्वामींचीही हीच अपेक्षा आहे की केव्हा केव्हा हा जीव संसार सोडून माझ्याकडे येईल तर असो स्वामींची आशा तुम्ही नक्कीच पूर्ण करणार अशी मला अपेक्षा आहे आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे या तिन्ही चरित्रामधून एकंदरीत तुम्हाला काय कळालं आणि आचरणात आणण्यासारखं काय आहे नेमकं हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये आजच्या या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता स्वामींनी भटोबासांना पाठकासारखी भिक्षा का करू दिली नाही यामागचं कारण असं होतं पाठक हे चहूवर्णी भिक्षा करायचे ब्राह्मण क्षेत्रिय शूद्र सगळ्यांच्या घरी जाऊन भिक्षा करायचे आणि हे जर लोकांनी पाहिलं तर साहजिकच आहे तुम्हाला माहितीच आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कुठे राहतात गणपतमडामध्ये राहतात पिंपळेश्वरामध्ये राहतात म्हणजेच काय तर एकंदरीत देवतेंच्या मंदिरामध्ये देव राहतात मग ते नागनाथाचं मंदिर असेल किंवा भोगनारायणाचं मंदिर असेल किंवा दुसरे कोणते मंदिर असतील तर तुम्ही सांगा स्वामी तिथे राहतात मग भटोबास पण तिथेच येणार झोळी दृष्यभूत करण्यासाठी आणि त्या पैठण नगरीमध्ये ब्राह्मण लोकसंख्या खूप आहे आणि त्या ब्राह्मणांना असं दिसलं की भटोबास सर्वांच्याच घरी भिक्षा मागतात ब्राह्मण वैश्य शूद्र आणि सरळ येतात आणि मंदिरामध्ये स्वामींपाशी जातात तर या भटोबासांमुळे मंदिर अपवित्र होत आहे आणि सर्व नियमांना फाटा होत आहे आणि म्हणून देवाला असं वाटते की आपलं मंदिरामध्ये जाणं वर्ज्य होऊन जाईल लोक त्रास देतील आपल्याला आणि नसते पाप, कारन, पाप, पाप, पाप त्या लोकांना जोडून घ्यावे लागतील कारण कारणीभूत कोण ठरतील भटोबास आणि भटोबासांमुळे जर ते लोक येऊन देवाला काही बोलायला लागले तर किती मोठं महापाप होईल आणि म्हणून देव म्हणतात सोडून द्या तशी चोवरणी भिक्षा करणं पाठकासारखी भिक्षा करू नका फार त्रास होईल एकतर तुम्हालाही पाप गावकऱ्यांनाही पाप त्यापेक्षा या सर्वांचं पाप चुकवण्यासाठी तुम्ही जर चहुवर्णी भिक्षा केली नाही तर चांगलं होईल असं देव विचार करतात सारासार विचार, विचार करून भटोभासांना सांगतात चहुवर्णी भिक्षा करू नका यामागे जीवांचंच भलं होतं आणि म्हणूनच देवाने असा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच काल देव काय म्हणतात की शिवालय वर्ज होतील वर आपल्याला कोणी आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाऊ देणार नाही विष्णूच्या मंदिरात जाऊ देणार नाही पानवठे वर्ज होतील आपल्याला पानवठ्यावर कोणी येऊ देणार नाही आणि म्हणून आपण चहुवर्णी भिक्षा केली नाही पाहिजे असं स्पष्ट स्वामी भटोबासांना सांगतात बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे कमलताई टोंपे निर्मलाताई फिरके प्रभाकरजी मुंगल रुचाताई उगले संतोषजी रासकर दुर्गाताई भावे राजश्रीताई वर्डेकर प्रकाशजी भडाळे जिजाताई लिपारे विश्वासजी गोरे आरतीताई कदम माधुरीताई भोपळे ज्ञानेश्वरजी महाजन सुनीताताई वारे संध्याताई पाटील जिजाताई लिपारे ललिताताई कानडे मयुरीताई दीक्षित आशाताई दीक्षित एकनाथजी माळी शालिनीताई राऊत अनुपमाताई राऊत भोपाळजी साळवे सुलभाताई देशमुख श्यामजी रोकडे शांतवनजी तागडे लताताई चिपडे सुमनताई करंडे राजश्रीताई माने प्रज्वलजी मेहंगे नंदिनीताई गिरी आरतीताई कदम पुष्पाताई धनवटे जी वैद्य योजनाताई भरते निवृत्तीजी खाडे विक्रमजी कदम अरुणाताई वांगे लहूजी मातगुडे नीलाताई घाणेकर मुकेशजी भुयार अभिषेकजी दप्तरे संध्याताई सुरेश बाळासाहेबजी काळोखे हरिजी गलांडे जिजाताई पाबळे मेधाताई देशपांडे या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही ध्यान देऊन पोथे ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तर तुम्ही सर्वांनी दिलेली आहेत ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह ज्यामध्ये शुद्रवेखे देवो पाहणे दाखवणे चक्रवाका अनुवादे गुरु शिक्षा अज्ञान श्रीपादा अनुवादे ब्राह्मणा अज्ञान असे दोन तीन चरित्र आपण उद्याच्याही आहोत त्याचबरोबर जमलं तर गोल्टी गाय खूपच छान चरित्र आहे तेही आपण उद्या पाहणारच आहोत नवीन दर्शकांसाठी छोटीशी सूचना आहे तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये असे ज्ञानवर्धक व्हिडिओ मी जे काही अपलोड करणार आहे या चॅनलवर ते अविरतपणे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मग भ्युटी उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड दन...